आता मात्र शिल्लक आमच्याकडे काय झाले सर्वांचे पैसे सर्वांना मात्र यावेळेस आता मात्र दिले आहेत. आता लगेचच आपण पारितोषिक वितरण समाजासाठी पण सुरुवात करूया. तर काही सन्मान घेऊया. चला आमच्या व्यासपीठावरती नक्कीच आमच्या मान्यवरांच्या सोबत जॉईंट आहेत. तर मान्यवरांचा आपण मात्र यावेळेस इथं यशोतीच मान सन्मान करूया. नक्की सन्मान्य आमचे पाहुणे शिवसेनेच्या नक्कीच कल्याणचे एक चांगला असं व्यक्तिमत्व तालुका अध्यक्ष आहेत ते सन्मान्य आमचे वसनजी लोणे आमच्या सोबत जॉईंट आहेत. यांचं मात्र शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती आमच्या आयोजकांना विनंती करेल. आपण सन्मान घेऊ आमचे वसनजी लोणे साहेबांच्या सोबत जॉईंट आहेत. यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. अध्यक्ष नक्कीच तालुका अध्यक्ष ते शिवसेनेचे कल्याण शहरामधून ते नक्कीच बिलॉंग करत आहेत आणि चांगला असं व्यक्तिमत्व. भास्कर भोईर यांच्या शुभ असते हा शुभ सन्मान होईल. थोडस फास्ट घ्या जेणेकरून आपण लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करू. मान्यवरांची नक्कीच उपस्थिती महत्वाची असते कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि आपल्या समाजामध्ये मग तो लग्न असो किंवा अथवा कोणताही कार्यक्रम असो. आपण बघतो ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि आपल्या समाजामध्ये मान्यवरांना खूप सारा मान आहे. मोठ्यांचा आदर करणं हीच आपली संस्कृती हीच आपली परंपरा आपल्याला नक्की सांगत असते आणि तोच परंपरेचा नक्कीच वारसा आपण आज इथं जपतोय. या केळणीकरांनी नक्कीच सर्वांची मनं जिंकली. एक मोठं असं आयोजन आपल्याला पाहायला भेटलं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट झालं आमचे मान्यवर सन्माननीय सरचिटणीस भारतीय जनता पक्षाचे नक्की ठाणा ग्रामीणचे मधुकरजी मोपे साहेब मधुकरजी मोपे साहेब यांचे मध्ये शुभ सन्मान. आयोजकाने विनंती केली की आपण तिकडेच थांबा लवकर लवकर आपण सन्मान घ्या. दत्तात्रेयजी अरज दत्तात्रेयजी अरज आपण या आपल्या शुभ असते हा मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मायेची आपुलकीची नक्कीच शाळ आणि त्याच्यानंतर आकर्षक असा सन्मान चिन्ह या स्पर्धेची नक्कीच भेट वस्तू देऊन हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मान्यवरांची गर्दी मी बघू शकता. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय पाहुणे आमच्यासोबत जॉईंट आहेत. अल्पेशजी भोईर युवासेना ठाणा ग्रामीण सचिव नक्कीच अल्पेशजी भोईर यांचे आता आम्हाला मात्र खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य होतं. अल्पेशजी भोईर मनोज अरज यांच्या शुभ असते हा शुभ सन्मान. त्याच्यानंतर आमच्या मान्यवर सन्माननीय संतोषजी सुरुषी आहेत युवासेना नक्कीच सन्मय जिल्ह्याच्या नक्कीच एक चांगला असं व्यक्तिमत्व. सन्माननीय आमचे संतोषजी सुरेशी रायते गावचे माजी सरपंच सुद्धा आहेत ते एक चांगलं असं व्यक्तिमत्व. खूप मोठ्या मोठ्या अस्थी आज आमच्यासोबत जॉईन झाल्या आहेत. त्याच्यानंतर आमचे पाहुणे सन्माननीय आमचे अमितजी देशमुख तालुका अधिकारी युवासेना अजून एक चांगलं असं व्यक्तिमत्व. यांच्या मध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे या व्यासपीठावरती केलं जातोय. हा सन्मान करतील अनिल गाबरी यांच्या शुभ असते हा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जाईल. खूप चांगले चांगले नक्कीच व्यक्तिमत्व आपण बघतो आपल्या समाजाचे. मग ते सामाजिक क्षेत्र असो धार्मिक असो किंवा राजकीय क्षेत्र असो आपला समाज कुठेही मागे नाहीये. आपल्या नक्कीच पाहिलं पाहिजे. नक्कीच नेक्स्ट असणार आहेत आमचे नरेश सुरेशी अमितजी देशमुख नक्कीच त्यांचा सन्मान राहिला आहे. त्यांचा मी मगाशी नाव घेतलं होतं मध्ये तो सन्मान राहिला आहे. आमचे अमितजी नक्कीच युवासेना तालुका अधिकारी अजून एक चांगला असं व्यक्तिमत्व. नक्कीच त्यांचंही आम्हाला मार्गदर्शन खूप महत्वाचं होते स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईंट आहेत नरेशजी सुरेशी आमच्यासोबत जॉईंट आहेत. यांच्यामध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्याच्यानंतर आमचे भाऊ सुरेशी नक्कीच भाजपाचे युवा मोर्चाचे नक्कीच अजून एक चांगलं असं व्यक्तिमत्व अध्यक्ष आहेत. यांच्यामध्ये शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. भाऊ सुरेशी
भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमच्या सोबत जॉईंट आहेत आमचे सोनू भोईर मान्यवर, यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांना विनंती करतो आपण तिकडेच थांबा जेणेकरून आपण सन्मान लगेचच विकी भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान होईल. मान्यवर सन्माननीय सोनू भोईर यांचा सन्मान झालाय का? सोनू भोईर यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतोय त्या मान्यवरांनी लगेच समोर या आणि आयोजकांनी सुद्धा लगेच समोर या जेणेकरून आपण तो सन्मान लगेच करू. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय पाहुणे धीरज भोईर, नक्कीच यांचे शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत असताना. त्याच्यानंतर आमचे अनमोल भोईर यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय धीरज भोईर यांचा सन्मान झाला आहे. कडवलीचे नक्कीच शाखा प्रमुख सन्माननीय नितीन विसे, नक्कीच त्यांचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या व्यासपीठावरती केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. अरुणदादा गवळी सज्जन संदीपदादा गवळी आपण या, नक्कीच आपले शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. यायचं आपण दोघांनी आपल्या मध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. या आपण लगेच आमच्या अरुणदादा असतील संदीपदादा असतील दोघांनी या, नक्कीच आपल्या दोघांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अरुणदादा गवळी त्याच्यानंतर संदीपदादा गवळी या दोघांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अजून काही सन्मान आहेत आमच्या सोबत जॉईंट इथे सन्मान आमचे पाहुणे नितीन विषय आमच्या सोबत जॉईंट आहेत. कडवलीचे नक्की शाखा प्रमुख राजेश भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर आमच्या मान्यवर सन्माननीय ओमकार धुमाल आमच्या सोबत जॉईंट आहेत, यांचे शुभ सन्मान केला जाईल. संदीप दादा गवळी सुद्धा येत आहेत, नक्कीच चांगलं असं व्यक्तिमत्व, यांच्यामध्ये शुभ सन्मान केला जाईल. संदीप दादा गवळी नक्की त्यांच्या मध्ये शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कारण का अतिथी देवभव आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आपली परंपरा जपली. त्याच्यानंतर आमचे मोहनजी राऊत नक्की त्यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ असल्या शुभ सन्मान. आमचे संदीप दादा गवळी यांच्या मध्ये शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. टाळ्यामध्ये आपण गंधुष नका करू, टाळे कंटिन्यू नक्कीच वाजलेच पाहिजे कारण का मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल अंपायर नक्कीच दोन्ही पंचांनी यायचं आहे, आमचे ऑफिशियल दोन्ही पंच नक्कीच येत आहेत. ओमकार धुमाळ नक्कीच यांच्या मध्ये शुभ सन्मान होत असताना आमच्या या व्यासपीठावरती आमचे ऑफिशियल पंच शिवा वैद्य सर, त्याच्यानंतर मुलुंडचे नक्कीच मिलुंड बिलॉंग करते, त्याच्यानंतर आमचे अजून एक पंच महेश चिंदवानकर पलर, महेश आपण यायचं आहे. दोन आमचे ऑफिशियल पंच यांच्या मध्ये शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांचं सुद्धा मात्र सहकार्य खूप चांगल्या प्रकारचं होत्या स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय आमचे रामदास रोने यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान नक्कीच आमच्या या व्यासपीठावरती केला जातोय. त्याच्यानंतर आमचे डीजे रॉकर्स डीजे मास्टर आपण या,
आपले मध्ये शुभ सन्मान केला जाईल. दिनेश भोईर, डीजे दिनेश यांनी ज्यांच्या मध्ये शुभ सन्मान केला जाईल. त्या बाते खूप सारी मध्ये त्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. यावरती यायचं आपण वरती आपल्या नक्की शुभ सन्मान. इथे खाली चालेल कारण का खाली जाता मात्र कॅमेरा आहे आमचा. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचा शुभ सन्मान केला जातो. ज्यांचे साथी समालोचक अमोल सुरेशी रायतेवरून ते बिलॉंग करतात आमचे साथी समालोचक. त्यांनी मात्र चांगल्या प्रकारचं समालोचन केलं या स्पर्धेमध्ये. यांचे शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केलं जातोय. अमोल या पण पुढे खूप सारे मान्यवर आपल्यासोबत जॉईंट आहेत. ज्यांचं ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं त्यांचं त्यांचं नक्कीच आम्ही सन्मान स्वागत करतो. त्याच्यानंतर www.tenniscricket.in माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाईल. नक्कीच टेनिस क्रिकेटचे कोण येत आहेत आपण यायचं एक जण लगेचच. जरा जोवा टाय होत्या कारण काही स्पर्धा सलग आपण चार दिवस युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जॉईन केली आणि टेनिस क्रिकेटचं पूर्णपणे नक्कीच श्रेय जाईल. आमचे संतोष नाणेकर असतील, गौरव सावंत असतील, त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला सहकार्य पाहायला भेटलं आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला वेबसाईट पाहायला भेटली टेनिस क्रिकेट डॉट इन. नक्कीच आमच्यासोबत आमचे साथी समालोचक रोशन संते सलग आपण चार दिवस त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकला खूप लांबून. नक्कीच घारिवली डोंबोली परिसरातून ते बिलॉंग करतायत आणि खूप लांबचं अंतर कापून आयोजकांच्या प्रेमापोटी ते सुद्धा आमच्यासोबत जॉईन झाले होते. चार दिवस त्यांचे मात्र शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. सोनू बांगर नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा यावेळेस मात्र स्मार्टफोनमध्ये आकर्षक असा मात्र फोटो काढत असताना. या ठिकाणी संघर्ष क्रिकेट चषक 2018 अतिशय जबरदस्त असं समालोचनाचं भार त्यांनी सांभाळलं. ते मानेरगावचं बुलंदाबाज रोहिल भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी मनोज आरज यांच्या हस्ते या ठिकाणी शुभ हस्ते स्वागत होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी संघर्ष क्रिकेट चषक 2018 भव्य दिव्य असं आयोजन संघर्ष क्रिकेट क्लब केळणे यांच्या वतीनं KGPL मैदान गोविल या ठिकाणी करण्यात आलं. सातत्याने चार दिवस ही स्पर्धा चालली. 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि अतिशय चांगल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला चार दिवसाच्या खेळामध्ये बघायला मिळालं. आणि या स्पर्धेमध्ये जिगरबाज क्रिकेट संघ रायतिया संघाने चांगलीशी कामगिरी करून प्रथम क्रमांकाचा क्रमांक पटकावला. नुकताच या ठिकाणी या स्पर्धेविषयी या स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट अल्पेशजी भोईर यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेविषयी आपलं दोन शब्दात मनोगत व्यक्त करावं. हॅलो. संघर्ष क्रिकेट क्लब केळणी संघर्ष चषक 2018 आणि यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील कल्याण तालुका प्रमुख वसंतजी लोणे साहेब, आमचे युवा सेनेचे जिल्हा समन्वयक संतोष सुरुषी साहेब, युवा सेनेचे कल्याण तालुका अधिकारी अमित देशमुख, तसेच भाजपाचे मोपे साहेब सुरुषी साहेब, आमचे कल्याण शिवसेना कल्याण तालुका संघटक सुरुषी आणि सर्व व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व क्रीडाप्रेमी रसिक आणि तरुण वर्ग, सर्वप्रथम मी चौधरपाडा आणि रायते संघाचं खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो की खूप उत्कृष्ट दर्जाचं तुम्ही खेळ इथे आम्हाला दाखवलात. रायते संघाचं मी खूप अभिनंदन करतो की त्यांनी ह्या 2018 संघर्ष चषकाचे ते मानकरी ठरलेले आहेत. आणि मला असं वाटत होतं की चौधरपाड्याचा संघ पण काही कमी पडणार नाही कारण की त्यांची फटकेबाजी खूप जोरात होती पण बॅड लक पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळाला. हा कार्यक्रम करण्याचं नियोजन जे केळणीच्या सर्व जे आमची मुलं आहेत त्यांनी केलं, विशेष करून गणेश भोईर, मनोज आरज आणि इतर सर्व जी मुलं आहेत, तर खूप उत्कृष्ट दर्जाचं त्यांनी इथे नियोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप अभिनंदन करतो. आणि कुठेतरी अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे जे तरुण वर्ग आहेत त्यांना त्यांच्या खेळाला त्यांच्यामध्ये असलेल्या कलेला कुठेतरी वाव मिळावा ह्या उद्दिष्टाने असे कार्यक्रम केले जातात आणि आपल्यापैकीच कोणतरी एक तरुण भारतीय संघामध्ये त्याचं सिलेक्शन व्हावं असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि यापुढे देखील असेच आपल्याकडून कार्यक्रमांचे क्रिकेटचं असंच आयोजन होईल असं मी अपेक्षा करतो. जास्त काय बोलत नाही कारण की सगळी मुलं पारितोषिकासाठी थांबलेले आहेत. तरी पुन्हा एकदा मी जिंकलेल्या संघाचं आणि ज्यांनी चांगलं परफॉर्मन्स केलं त्या संघाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भोईर साहेब. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले
भाजपाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस माननीय मधुकरजी मोपे साहेबांना विनंती करतो की आपण या संदर्भात या चषका संदर्भात आपण दोन शब्द व्यक्त करावे. आज या ठिकाणी संघर्ष क्रीडा मंडळ केळणी यांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर दिसत असलेल्या आमच्या सगळ्या तरुणांना एक चांगली संधी देण्याचं काम करण्यात आलं आणि त्या संघर्ष चषकाचं आज बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित असलेले माझे मित्र लोणे साहेब, दुसरे मित्र देवीदास सुरोशी, या ठिकाणी आता ज्यांनी मार्गदर्शन केले ते वकील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच आपण तरुण मंडळी, चांगलं समालोचन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहे. ते दोन्ही समालोचक आणि कल्याण तालुक्यातील सर्व तरुण क्रिकेट प्रेमी, खऱ्या अर्थानं मला पहिल्या प्रथम अभिनंदन केलं पाहिजे ते संघर्ष क्रीडा मंडळाचं. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन नियोजन आणि शेवटच्या काही ओव्हरच आम्ही बघितल्या, परंतु शीतावरण भाताची परीक्षा म्हटलं जातं तशा प्रकारचं या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले अंपायर्स जे होते तेही अतिशय कॉन्फिडन्समध्ये काम करताना पाहायला मिळाले. सर्वच संघर्षाचे जे खेळाडू आहेत ते अतिशय उत्स्फूर्त शेवटच्या दिवशी सगळे बेंगाळलेले दिसत असतात बऱ्याच कार्यक्रमामध्ये, परंतु आज सगळ्यांचा उत्साह सिगेला पोहोचलेला दिसतोय. खऱ्या अर्थानं केळणी संघाचं आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो. जिगरबाज संघ रायता यांनी या मैदानावरती इतिहास घडवलेला आहे, आनंद आहे. आपलं खरंच मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि उपविजेता संघ चौधरपाडा, शेवटच्या ओव्हरमध्ये तीन षटकार बघितले आणि मला असं वाटलं होतं की कदाचित ही मॅच फिरवतात की काय, परंतु खेळ हा खेळ असतो, तो जेवढा जेवढा कर्तृत्वावरती अवलंबून असतो तेवढा नसिबावरती पण अवलंबून असतो आणि खेळ केव्हाही फिरू शकतो. त्यामुळं हार आणि जीत हा मोठा प्रश्न नसतो, प्रश्न असतो तो फक्त आपण त्या खेळामध्ये ज्या खेळामध्ये आपण भाग घेणं हा महत्त्वाचा पार्ट असतो. आणि अशा प्रकारचा आपण जेव्हा भाग घेत असतो तेव्हा आपल्यामध्ये खेळाडू वृत्ती आणि हार आणि जीत ही गोष्ट पचवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि जीत पचवणं फार सोपं आहे, परंतु पराजय पचवणं हा सगळ्यात कठीण असतो. आणि जेव्हा आपला पराजय आपल्याला जवळ करत असतो आणि त्यावेळेला आपला जो कॉन्फिडन्स असतो ना किंवा आपली जी खेळाडू वृत्ती असते ती कुठंतरी डसमळायला लागते आणि ती टिकवून ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ते टिकवण्याचं काम चौधरपार संघाने केलं आणि त्यामुळे त्यांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करतो. सगळ्याच संघाने ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण जेव्हा कोणीतरी हरतो तेव्हा कोणीतरी जिंकतो आणि जिंकत जिंकत जेव्हा तो टोकाला जातो आणि त्यावेळेस जिगरबाज संघाने जो इतिहास घडवला तो इतिहास घडतो, ही इतिहास घडवण्याची संधी सुद्धा त्या हरणाऱ्या संघांमुळे मिळत असते. आणि मी मगाशी बघितलं या ठिकाणी थोडीशी स्टनबाजी चालली होती, खेळ हा खेळ असला पाहिजे, स्टनबाजी केलीच पाहिजे, परंतु ती योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. आपल्या शरीराला आपले हात पाय किंवा शरीराचे अवयव जे आहेत त्या अवयवांना कुठं धक्का जर लागला तर त्याचा परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगायला लागतो. आणि एखादा अवयव जर निकामी झाला तर आपण आयुष्यातून उठत असतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीचा तारतम्य आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणाने सांगेल की आपण खेळाडू वृत्ती दाखवा, खेळाडू वृत्तीने संघर्ष कमी होतो आणि खेळाडू वृत्ती वाढत लागते. आणि जीवन कशा पद्धतीने जगायचं या पद्धतीने जगलं पाहिजे तो मार्ग मिळतो. म्हणून मी खऱ्या अर्थानं संघर्ष संघाचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.
नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. तर नक्कीच सर्वांचं मात्र आपण स्वागत सन्मान केला आहे, तर चुकून कोणाचा मात्र सन्मान राहिला असेल तर शाब्दिक शृंगाने पुन्हा एकदा मी सर्वांचं मंडप डेकोर नक्कीच मी म्हटलं होतं, कारण का चुकून राहतात त्या गोष्टी. आमचे मंडप डेकोरचे प्रोप्रायटर बघा जर कुठे असाल तर आपण या त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचे नक्कीच 3 ते 4 स्टँड मात्र बसवले होते. मंडप डेकोरचे प्रोप्रायटर किंवा त्यांचा सदस्य कोणी असेल तर आपण या त्यांचे मात्र शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. नाही आहेत का जनरेटर? ठीक आहे ते आपल्या मंडळाचा होतं का? तर ठीक आहे चला नक्कीच सन्मान झाले आहेत, आपण लगेच पारितोषिक वितरण समाला सुरुवात करूया. तर नक्कीच शेवटच्या मॅच मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मात्र खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला, तब्बल 38 धावा बनवल्या, तर मॅन ऑफ द मॅच त्या सामन्याचा संघ आहे जिगरबाज रायते आणि खेळाडू आहे निलेश सिरोशी. नक्कीच आमचे पाहुणे सन्माननीय सोनू, नक्की सोनू भोईर यांना विनंती केली सोनू आपण यायचंय समोर. राज भोईर नक्की त्यांच्या शुभ असते दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. समोर मात्र येथील चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटलं. फायनलच्या मॅच मध्ये जसा मात्र खेळ पाहिजे होता तसाच मात्र आपला खेळ पाहायला भेटला. नक्कीच बाकीचे जे आपण जे बक्षिस आहेत ते आपण नक्कीच व्यासपीठावरतीच देऊ. त्या दरम्यान आता मात्र या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर उत्कृष्ट क्षेत्रक्षण त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज असे मात्र नक्कीच एक चांगल्या चांगल्या ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटणार. त्या आकर्षक शू सुद्धा आहेत, तर आपण सर्वात अगोदर मात्र देऊया या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्रक्षण. ही ट्रॉफी मात्र देण्यासाठी आमच्यासोबत जॉईन होतील आमचे मान्यवर सन्माननीय मोहनजी राऊत, त्याच्यानंतर अल्पेश भोईर या दोन मान्यवरांना विनंती की आपण समोर यायचं आहे दोघांनी. तर नक्कीच उत्कृष्ट क्षेत्रक्षण या स्पर्धेमधला आकर्षक अशी ट्रॉफी संघ आहे नक्कीच स्पोर्ट्स शू दिले जातील. संघ आहे मांजारली आणि खेळाडू आहे नितीन दुर्ने. मोहन राऊत नक्कीच त्यांना विनंती करके आपण यायचं आहे, जवळ ठेवा द्या मोहनजी राऊत आपण या कारण का आपल्या शुभ असते. वरती यावरती यायचं आपण व्यासपीठावरती. तब्बल 7 झेल नक्कीच याच खेळाडूने पकडल्या होत्या, चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला हरकत नाहीये. मात्र महत्वाच्या मॅच मध्ये नक्कीच त्यांना स्पर्धा मात्र सोडावी लागली. आकर्षक असे स्पोर्ट शू दिले जातील. चला थोडीशी आपण घाई करा जेणेकरून मान्यप्रांत सुद्धा अजून काही कार्यक्रम अटेंड करायचे आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जरा जवाटा होत्या कारण का चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला नितीनने. तब्बल 6 ते 7 कॅचेस पकडल्या होत्या या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला चांगल्या प्रकारचा आपण त्याच्या माध्यमातून खेळ बघितला. नक्कीच आकर्षक अशी शूज आणि आकर्षक अशी मात्र या दरम्यान ट्रॉफी सुद्धा असणार आहे. ही ट्रॉफी देण्यासाठी आमचे मान्यवर सन्माननीय संतोषजी सुरुशी माजी सरपंच रायतेचे यांच्या शुभ असते दरम्यान ही आपण बक्षीस देऊया. आकर्षक अशी ट्रॉफी आणि स्पोर्ट शू दिले जातील. तर संघ आहे रायते आणि खेळाडू आहे तेजश वरकुटे. तब्बल 10 विकेट्स या खेळाडून नक्कीच कॅरी केला. आमचे माजी सरपंच साहेबांच्या सोबत जॉईंट आहेत यांच्या मात्र शुभ असते तेजेशला. तब्बल आकर्षक अशी ट्रॉफी आणि स्पोर्ट्स नक्कीच आकर्षक असे शू दिले जात आहेत. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आपण संघाचे चषक कसं नक्कीच पारितोषिक वितरण सोहळा मात्र इथनं शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आणि ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांना मात्र आपण बक्षीस इथे देत आहोत. त्याच्यानंतर आपण घेऊया या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी मात्र चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. ही ट्रॉफी देण्यासाठी आणि आकर्षक अशी सू देण्यासाठी आमच्या सोबत जॉईन होत आमचे वसंतजी लोणे साहेब. नक्कीच तालुका प्रमुख इथे शिवसेनेचे एक चांगला असे व्यक्तिमत्व कल्याण शहराचे. तर नक्कीच ही ट्रॉफी देण्यासाठी आणि आकर्षक असे मात्र सू देण्यासाठी ज्यांच्यासोबत जॉईन होतील. संघ आहे काबरी सिद्धी क्रिकेट संघ पाले आणि खेळाडू आहे मनीष कोलेकर. तब्बल 110 धावा 3 सामन्यामध्ये बनवल्या मनीष कोलेकरने. तर मनीष जर नसेल तर एखादा दुसरा नक्कीच खेळाडू आपण या प्रतिनिधी हरकत नाहीये. कोण येत आहेत या आपण दोन्ही साहेबांना विनंती करेल की आपण यायचे समोर आपल्या शुभ असते. आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याच्यानंतर आकर्षक असे स्पोर्ट शू दिले जातील. आपण नक्कीच वरती यायचं आहे व्यासपीठावरती आपण चलोनी साहेबांच्या शुभ असते. शिवसेन असं एक चांगलं दर्जेदार असं व्यक्तिमत्व आमच्या सोबत जॉईन झालं आहे त्यांच्या शुभ असते. आपण
हा बक्षीस मत देत असताना उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला त्याच्यानंतर आपण घेऊया या वेळेस स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांक चौथा क्रमांक या स्पर्धेमधला आपण घेऊया नक्कीची ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्यासाठी आमच्यासोबत जॉईंट होतील आमचे मान्यवर सन्माननीय अमोलजी भोईर आमच्यासोबत जॉईंट होतील माफ करा अनमोल भोईर आमच्यासोबत जॉईंट होतील तर संघ आहे कापरी सिटी क्रिकेट संघ पाले चांगला खेळ दाखवला चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमधला नक्कीच संदीप गवळी आपण त्यांच्यासोबत जॉईंट व्हा धीरज धीरज आपण यायचं आहे यायचं आपण कारण का संघ अजून या दोन तीन खेळाडू अजून कपिल तर हरेश आपण यायचं आहे सूरज आपण या दोन ते तीन खेळाडू आपण नक्कीच हरकत नाही हटलक मात्र चांगला खेळ तुम्ही दाखवला वरतीच आपण द्यायचं बक्षीस खाई जाऊ नका आपण आकर्षक अशी नशी नक्कीच चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज रोख रक्कम दिलं जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ असते चांगला खेळ दाखवला चांगली स्पर्धा आपण एन्जॉय केली आणि पारितोषिक वितरण सोहळा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत या स्पर्धेच्या त्याच्यानंतर तिसरा क्रमांक या स्पर्धेमधला नक्कीच ट्रॉफी आणि बक्षीस देण्यासाठी आमचे मधुकरजी मोपे साहेब आमच्यासोबत जॉईंट होतील यांच्या शुभ असते आकर्षक अशी ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिलं जाईल तर संघ आहे तिसरा क्रमांक या स्पर्धेमधला नक्कीच पटकावला मांजारी संघ या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवतोय ठाणे जिल्ह्याचे नक्कीच जे सरचिटणीस आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण त्यांचं मनोगत ऐकलं खूप चांगलं त्यांनी नक्कीच मनोगत या स्पर्धेविषयी व्यक्त केलं टायामध्ये गंजूशू नकोय पण टाया नक्कीच आवर्जून वाजवा कारण का चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला या दरम्यान मांजारी संघाने त्याच्यानंतर या स्पर्धेमधला रनरअप संघ खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला मात्र कालचा दिवस गाजवला आज थोड्याशा मात्र चुका झाल्या तर आमच्यासोबत मात्र हे जॉईंट होतील मान्यवर सन्मान्य आमचे मान्यवर भाऊ सुरेशी त्याच्यानंतर वसंतजी लोणे या दोन मान्यवरांना विनंती करते की आपल्याला शुभ असते आपण आपल्या ट्रॉफी आणि कॅश प्राइज द्यायची आहे तर संघ आहे सौदरपाडा खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला सौदरपाडा संघाने हडलक योगेश हडलक निलेश जाधव तर आपण या लगेचच सौदरपाडा संघ आपण यायचं लगेचच दोन ते तीन खेळाडू या खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटलं हरकत नाही हडलक मात्र शेवटी मात्र अपयश आलं क्रिकेट सुद्धा मध्ये तसंच आहे जसं नाण्याच्या मात्र दोन बाजू असतात तसेच मध्ये क्रिकेट सुद्धा दोन बाजू आहेत हार आणि पराजय ह्या दोन्ही बाजू मात्र नक्कीच वसंतजी लोणे आहेत आमच्या सोबत त्याच्यानंतर आमचे भाऊ जे आहेत यांच्या नक्कीच शुभ असते त्यावेळेस आपण रनरअप संघाला आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याच्यानंतर रोख रक्कम कॅश प्राइज देऊन त्यांचा मात्र सन्मान केला जातोय त्याच्यानंतर आमच्या यावेळेस मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन संघ नक्कीच ही ट्रॉफी देण्यासाठी आणि कॅश प्राइज देण्यासाठी आमच्यासोबत जॉईंट होतील आमचे अल्पेशजी भोईर साहेब आणि त्याच्यानंतर आमचे अमितजी देशमुख आमचे दोन नक्कीच चांगले असे व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक नक्कीच संघ आहे जिगरबाज रायते नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला रायते संघाने जिगरबाज रायते संघ जो चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेमधला चला या लगेचच आमचे दोन मार्गदर्शक सन्माननीय आमचे युवा सेनेच्या नक्कीच ठाणे जिल्ह्याचे एक चांगला असं व्यक्तिमत्व सचिव आहेत ते त्याच्यानंतर आमचे अमितजी देशमुख आहेत युवा सेनेच्या नक्की तालुका नक्कीच तालुका अधिकारी सर्व मान्यवरांनी जरी हात लावला तरी काय मात्र हरकत नाहीये सर्व ऑल व्यासपीठ नक्की सर्व मान्यवरांनी विनंती करेल आयोजकांनी या हरकत नाहीये सर्वच्या सर्व मान्यवरांनी हात लावायचा आहे शेवटची अंतिम नक्कीच आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देतोय याच्यानंतर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आकर्षक अशी नक्कीच कुलर असणार आहे टायामध्ये कंजूशी नकोय कारण का टाया कंटिन्यू नक्कीच वाजल्याच पाहिजेत आणि आज मात्र रायता गावामध्ये नक्की जल्लोष होणार आहे कारण का पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आवर्जून गाजावाजा असेल रायते गावामध्ये त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट स्पर्धेमधला नक्कीच सर्वात उत्कृष्ट चांगला अष्टपैलू त्यांनी चांगला खेळ केला संघ बॅकफुटला असताना मात्र गोलंदाजी किंवा फलंदाजी क्षेत्ररक्षक संघाला लीड करत असताना या सगळ्या गोष्टी केल्या ऑल खेळ खूप चांगला दाखवला तर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेमधला नक्कीच ट्रॉफी देण्यासाठी आमच्यासोबत जॉईंट होतील सन्माननीय आमचे पाहुणे नरेश सुरेश आमच्यासोबत जॉईंट होतील रायताशा आमचे नक्कीच मान्यवर यांच्या शुभ असते ही आकर्षक अशा आपण ट्रॉफी आणि आकर्षक अशा आपण कूलर देऊया या स्पर्धेमधला सर्वात चांगला आणि गुणवान खेळाडू त्याची आपण जर कामगिरी बघितली तर तब्बल 128 धावा त्यांनी ठोकल्या संघ आहे जिगरबाज रायते संघ आणि खेळाडू आहे निलेश सुरोशी या स्पर्धेमधला सर्वात चांगला गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे
जिगरबाईस रायते संघाचा एक शांत खेळाडू आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आयोजकांच्या माध्यमातून. आकर्षक अशी कूलर आमचे सर्वच्या सर्वच मान्यवर आमच्या सोबत जॉईंट आहेत. आमच्या नक्कीच अल्पेशजी भोईर असतील, अमितजी देशमुख असतील, नक्कीच कल्याणवरून येणार आमच्या नक्कीच मुपे साहेब असतील, सर्वांच्या माध्यमातून त्यांचा नक्कीच आपण आभार व्यक्त करूया. कारण का त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेला मात्र भेट दिली आणि पारितोषिक वितरण सभासाठी आमच्यासोबत जॉईन झाले. नक्की त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करेल ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमचे आज द कॉमेंटेटर, आज द पंच, त्याच्यानंतर आमचे डीजे रॉकर्स असतील, आमची टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम असेल, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मान्यवरांचा आभार, खेळाडूंचा आभार, जेणेकरून नक्की त्या चार दिवसामध्ये आमच्याकडे काही चुका झाल्या असतील क्षमा असू द्या, नक्कीच दीर्घ नक्की क्षमा असू द्या. तर कोणाचं चुकून मान सन्मान राहिला.